राजकीय नेत्याच्या प्रतिमा वगैरे घेतलेल्या गाड्या गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. आपण तो विषय घेऊच नाही. रोल झालं. सर्व चला रोल. सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. आज काही विषयाच्या संदर्भामध्ये आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला लोकांना काही सांगावं ह्या दृष्टिकोनातूनच मी आपल्याला इथं बोलवलेलं आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाऊस पडतोय. आणि हा पाऊस पडत असताना ताबडतोब राज्य सरकारनी आज जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ह्यांनी या अतिवृष्टी झालेल्या राज्यातील किंवा विदर्भ मराठवाड्याबरोबरच इतर पण काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळं रोपं जी भाताची होती ती कुजून गेली. दुबार पेरणी करण्याची वेळ त्या ठिकाणी आली. आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना गेले काही दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दोघांचंच मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही हा खरं तर महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे. तुम्हाला बहुमत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी ताबडतोब मंत्रिमंडळ अस्तित्वात आणा. त्या अस्तित्वात आणून आज आमचा जो शेतकरी त्रासून गेलेला आहे. तुम्हाला एक अधिकची माहिती देतो की अतिवृष्टी सुरू झाल्यापासून कित्येक भागामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहे. त्या मराठवाड्यामध्ये पण पाहायला मिळत आहेत, विदर्भामध्ये पण पाहायला मिळत आहेत, इतर भागात पण पाहायला मिळत आहेत. हे अतिशय ह्या सरकारच्या दृष्टीनं ती शर्मेची बाब आहे. ह्या शेतकऱ्यांना आणि त्या भागामध्ये अडचणीमध्ये असणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातनं ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पावसाळी अधिवेशन आम्ही लोक सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेला ठरलेलं होतं. परंतु काही राजकीय घडामोडी घडल्या. 18 च 25ला घेणार म्हणून सांगितलेलं होतं, म्हणजे आजच 25 तारीख आहे. परंतु 25लाही घेतलं नाही. आता म्हणतात की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घ्यायचंय. कानावर बातम्या अशा येत आहेत की मुख्यमंत्री पण दौरा आता काढणार आहेत, कुठं नाशिकमध्ये कुठं कुठल्या भागात. मुख्यमंत्र्यांनी कुठं दौरा काढावा हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. पण ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये अडचणीत असणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना, आमच्या तिथल्या ग्रामस्थांना, नागरिकांना, तिथं जे लोकप्रतिनिधी आहेत भले कुठल्याही पक्षाचे आमदार असू द्यात, त्यांना तिथं फिरल्यानंतर पाहणी केल्यानंतर जे काही निदर्शनास आलंय पाहायला मिळालेलं आहे ते मांडण्याचं एकमेव महत्वाचं माध्यम म्हणजे ते विधिमंडळ आहे. वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आपले आपले प्रश्न तिथं मांडता येतात. परंतु हे सरकार मात्र अधिवेशनच घेत नाही. आता एवढं जर तुम्हाला बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला तुम्हाला कुणी अडवलंय? तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला अडवलंय कुणी? ह्याच्याबद्दलचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आपण जर बघितलं तर राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता या करता मी एक पत्र देखील तयार केलं. मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी, मग त्याच्यामध्ये मी होतो, जयंत पाटील होते, हसन मुश्रीफ होते, धनंजय मुंडे होते, जितेंद्र आव्हाड होते, भुजबळ साहेब होते आणि दिलीप वळसे पाटील होते. ज्या दिवशी राष्ट्रपती महोदयांचं उमेदवारांचं मतदान होतं त्याही वेळेस आम्ही त्या दोघांना भेटून लोकशाही मार्गाने विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका मांडली आणि याच्यात तातडीनं लक्ष घाला म्हणून सांगितलं. आणि आज पण मी मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे, विदर्भ मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा, कारण ती गरज आहे. आज धरणांची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे. पत्रकार मित्रांनो, मी पण महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलंय, विरोधी पक्षात काम केलंय. इतक्या जुलै महिन्यातच धरणांची पाण्याची परिस्थिती सुधारलेली कधी पाहायला मिळाली नाही. आपल्याकडे नेहमी ऑगस्टमध्ये परिस्थिती सुधारते. आज उजनी धरण
जे कधी जुलै मध्ये भरत नाही 65% झाले उजनी धरण वर्ष वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर चासकामान बामा आसकेड कुकडीची आणि घोर धरण ही सगळी धरणं त्या ठिकाणी ओव्हरफ्लो होतील का काय अशा प्रकारची परिस्थिती काही ओव्हरफ्लो झाली तीच गोष्ट तिकडच्या बाजूला देखील आमच्या कोयनेच्या वरच्या भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे कोयनेचं पाणी तर वीज निर्मिती करता आम्ही मागच्या वेळेस काढून घेतलं होतं पाणी बरंच कमी केलेलं होतं परंतु ती पण भर भरून निघाली एवढं पाणी कोयनेच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे एक गोष्ट चांगली झाली आमचं चिपळूण महाड या भागामध्ये पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शहरं पाण्याखाली जायची मी तिथले आमचे शेखर निकम आदिती तटकरे ह्या सगळ्यांशी संपर्क साधून काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून ह्यावेळेस मात्र नदीचा गाळ काढल्यामुळं पाण्याचा फुगवटा हा इतका वाढला नाही आता राहिलेलं पण जो गाळ आहे तोही आपल्याला पावसाळा संपल्यानंतर काढण्याच्या करता आम्ही आग्रही भूमिका त्या सरकारच्या समोर मांडणार आहे आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस त्याचीही पण मागणी आम्ही करू त्याचबरोबर हे जे काही पाऊस पडतोय मी पण काही भागात पाहणी केलेली आहे अजूनही काही भागामध्ये पाहणी करण्याच्या करता मी आणि माझे काही सहकारी जाणार आहोत सततच्या पावसामुळे पंचनामे अजूनपर्यंत होऊ शकले नाही पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळत नाही त्याच्यामुळे तातडीनं दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे त्याला तिथं मदत त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आणि नेहमीच्या SDRF नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे मदत करून चालणार नाही मागे तोकते वादळ आलं चक्रीवादळ किंवा वेगवेगळ्या निसर्ग चक्रीवादळ आलं किंवा मागे अशाच प्रकारची अतिवृष्टी गेल्या वर्षी ह्या काळामध्ये झाली त्यावेळेस जे काही SDRF नॉर्म्स आहेत ते बाजूला ठेवून त्याच्या अडीचपट तिप्पट अशा पद्धतीनं मदत त्यावेळेसच्या सरकारने त्या ठिकाणी केली आणि त्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता पुढाकार घेतलेला होता तशा पद्धतीनं आज आता दिल्लीला जात आहेत ठीक आहे दिल्लीला पण जाणं राष्ट्रपती महोदयांचं काल शपथविधी होता त्याच्यामुळं आज शपथविधी होता त्याच्यावर ती गोष्ट महत्वाची होती त्याच्या आदल्या दिवशी मावळते राष्ट्रपती ज्यांची मुदत संपणार होती त्यांच्या प्रित्यर्थ काही कार्यक्रम तिथं ठेवलेला होता त्याच्यावर प्रत्येक स्टेटच्या वतीनं प्रमुख लोक जातात त्याबद्दल दुमत नाही परंतु हे होत असताना आपल्या भागातली जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अडचणीत असताना आपण त्यांना मदत करायची नाही का नेहमी हे दोघंही सांगतात की आम्ही आता असं करणार आहे आम्ही तसं करणार आहे जे आपल्या सगळ्यांच्या समोर मोठ्या प्रमाणावर प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगाचा कसा मुकाबला करायचा याच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घेऊन ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओला दुष्काळ देखील त्या निमित्तानं जाहीर केला पाहिजे तसंच एक बातमी सातत्याने येते तिरुपती देवस्थानच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या वाहनांच्या बद्दल तिथं प्रवेश नाकारला त्याबद्दल राज्याचा एक प्रतिनिधी म्हणजे राज्याच्या वतीनं आपण मागं मिलिंद नार्वेकरांचं नाव दिलेलं होतं मी मिलिंद नार्वेकरांशी संपर्क साधला त्यांच्या आईंचं मध्ये दुःखद निधन झालं 13वा काहीतरी आज का उद्या आहे ते आता त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करतील मी म्हणलं की ताबडतोब तुम्ही त्या बाकीच्या ट्रस्टी कारण ते ट्रस्टी आहेत ह्याच्यामध्ये कारण नसताना जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि उभ्या महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे त्याच्यामुळे त्या दैवताच्या बद्दल कशा पद्धतीच्या वक्तव्य किंवा बातम्या पसरणं किंवा सोशल मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीच्या बातम्या येणं हे देखील चुकीचं आहे म्हणून त्याचं ताबडतोब आज किंवा आजच त्यांना मी सांगितलेलं आहे तुम्ही स्टेटमेंट करा त्यांनी सांगितलेलं आहे की दादा त्याच्यामध्ये कुठली पण अडचण नाही म्हणलं व तसं नको भाविकांच्या भावना भडकवल्या जात आहेत त्याच्यामुळं लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही अनेक लोक आम्हालाही फोन करतात आणि विचारतात दादा नक्की तिथं काय झालेलं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून ताबडतोब असं काही तिथं घडलंय का आणि त्याबद्दल त्या सरकारची भूमिका काय आहे हे सरकारच्या भूमिकेच्या बद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण तिथं संपर्क साधून जे काही चर्चा सुरू झालेली आहे त्याला कसा पायबंद बसेल आणि त्याच्यातली वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर कशा पद्धतीने येईल याहीबद्दलचं काम त्या ठिकाणी ताबडतोब झालं पाहिजे
तशाच पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये बाटिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आणि ओबीसी रिझर्वेशनच्या बद्दल अतिशय सकारात्मक निर्णय जो आम्हाला सगळ्यांना हवा होता महाराष्ट्रातल्या जनतेला हवा होता। सरकारमध्ये आम्ही असताना आम्ही सगळेजण इथं बसलेलो सगळेच जण आम्ही अतिशय सकारात्मक होतो। आम्ही विरोधकांना पण त्यावेळेस विश्वासामध्ये घेतलेलं होतं आणि त्याच्यातूनच बाटिया आयोगाचा आयोग नेमला गेला, त्यांचा अहवाल येऊन ग्रामविकास खातं त्यावेळेस काम करत होतं, नगरविकास खातं काम करत होतं, मुख्यमंत्री आम्ही सगळेजण, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, हे सगळेजण त्यांना जे जे काही तिथं लागेल ते पूर्तता करण्याच्याकरता आम्ही कॅबिनेटला ठराव करत होतो आणि हा सगळा जो काही आपण डाटा तिथं गोळा करू शकलो ते इम्पेरिकल डाटा गोळा केल्यामुळं ते आपण तिथं दिलं आणि सुप्रीम कोर्टाने पण सगळ्या म्हणजे ह्याही वर्गाला समाजामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, ह्याच्यात सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यातूनच 11 मार्चला ह्या बाटिया 2022 मध्ये आपण या आयोगाची स्थापना केली, 7 जुलै 2022ला अहवाल सादर त्या ठिकाणी केला, 30 जून 2022ला त्याच्यामध्ये शपथविधी झाला आणि 22 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल दिला। वास्तविक आता अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर वेगवेगळे राजकीय पक्ष काही आमच्यामुळे हे घडलं असं सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, पण मागणी सर्वांचीच होती, सर्व राजकीय पक्षांची होती, सर्व लोकप्रतिनिधींची होती, ह्याच्यात आमचा कुणाचाही वाद नव्हता आणि म्हणूनच ह्या सगळ्याला यश मिळावं मध्य प्रदेशच्या धर्तीवर, त्याकरता आपण टीम पण आपल्या अधिकाऱ्यांची मध्य प्रदेशला पाठवलेली होती, तिथून पण माहिती आणली आणि ह्याचे साक्षीदार स्वतः मुश्रीफ साहेब पण आहेत कारण त्यांच्या विभागांनी तर सर्वच्या सर्व जिल्ह्यातले माहिती गोळा करण्याचं काम हे प्राधान्याने कुठं झालं तर ते पहिलं ग्रामविकास खात्याकडे झालं आणि नंतर आम्ही ते नगरविकास खात्याचं पण आपण करून घेतलं आणि तो प्रश्न मार्गी लागला त्याचं समाधान निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आहे। त्याचबरोबर एकंदरीतच हे सगळ्या गोष्टी होत असताना अलीकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जे अजूनही हवामान खात्याचे तर अंदाज असेच चुकायला लागले तर त्याच्याबद्दल मी आम्ही सगळे सभागृहात बोलू, पण सांगितलेलं होतं 4 दिवस रेड अलर्ट, कशाचा रेड अलर्ट, कुठं पाऊस पण पडेना काही पडेना होतंय काय, त्यांनी रेड अलर्ट दिला की त्या त्या भागातले जिल्हाधिकारी हे शाळांना देत आहेत सुट्ट्या। पुण्याचंच उदाहरण, पिंपरी चिंचवडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 2-3 दिवस दिल्या सुट्ट्या, पाऊस तर पडला नाही, पालक पण चिंतेत आहेत, पालक म्हणतात ते एक तर मागे 2 वर्ष कोरोना होता त्यावेळेस व्यवस्थितपणे शाळा भरल्या गेल्या नाहीत आणि आता पाऊस येणार, अतिवृष्टी होणार, रस्ते तुंबणार, पाणी तिथं थांबणार आणि म्हणून सुट्ट्या द्यायच्या। हवामान खात्याच्या करता काय केंद्रांनी खर्च करायचा तो करावा, राज्यांनी काय खर्च करायचा तो करावा, त्याला आम्ही सगळे पाठिंबा देऊ, परंतु इतके अॅक्युरेट हवामान खात्याचा अंदाज मिळाला पाहिजे। पत्रकार मित्रांनो, आपण जर परदेशात कधी गेलो तर लंडनला जर फिरत असताना ते सांगतात की 25 तारखेला 4 वाजता पाऊस पडणार आहे, त्यावेळेस 4च्या दरम्यान जे बाहेर जातात ते छत्र्या घेऊन जातात, ते रेनकोट घेऊन जातात आणि तेव्हा पाऊस पडतो। हे आपलं तर उलटच झालंय, ते हवामान खात्याने सांगितलं की ते पडतच नाही, असं करायचं का? म्हणजे मला त्यांना कुठं आव्हानित करायचं ही भावना माझी अजिबात नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। कारण शाळांना सुट्ट्या देण्याचा अधिकार काही जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आपण ठेवतो की बाबा असे काही प्रसंग असे असतात की त्यांना तिथं काही अधिकार ठेवण्याची गरज असते, सरकारच्या वतीनंच तो निर्णय आपण दिलेला असतो आणि तशा पद्धतीनं आपण ते केलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहताय, परंतु अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही हे फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे, का ते दोघांनाच असं वाटतंय की आपण सरकार चालवतोय ते बरं आहे, बाकीचा कोणाचा त्रास नाही म्हणून त्यांचं चाललंय का आणखीन काही चाललंय? वास्तविक डेमोक्रेसीमध्ये अशा पद्धतीनं वागून चालत नाही, कारण असे प्रसंग येतात त्यावेळेस पालकमंत्र्यांची जबाबदारी फार महत्वाची असते
आम्ही अनेक जण बीडचा पालकमंत्री, पुण्याचा पालकमंत्री, नगरचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही पण परभणीचे का काहीतरी सुरुवात सोलापूरचे काही काळा करता होते. अशा पद्धतीनं पालकमंत्री आढावा घेतात, स्वतः मंत्री तिथं आढावा घेत असताना यंत्रणेला कामाला लावायला सोपं जातं. बऱ्याचशा ठिकाणी लाईटचे खांब पडलेले आहेत, अनेक ठिकाणी ब्रिज वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. आणि त्याच्यात ज्या एकनाथराव शिंदेंनी आमच्या सगळ्यांच्या बरोबर सरकारमध्ये काम केले ते मागच्याच कामाला स्थगिती द्यायचं पट्टाला म्हणजे त्यांनी दणका सोडवलेला आहे. असा दणका सुरू करायचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे, सरकार येत असतात, सरकार जात असतात. आता हे दोघं आले काय काय कायमचं सरकार ताम्रपट घेऊन आलेत का काय, त्याच्यावर हेही पुढे कधीतरी जाणारच आहे. यांनी त्याचा विचार करायचा आहे का नाही? आणि 2021 पर्यंतचे त्या पद्धतीनं हे बंद करणं म्हणजे कामं बंद करणं बरोबर नाही. विकासाचीच कामं आहे, महाराष्ट्रातली कामं आहे, हे काही वैयक्तिक कुणाच्या दारातली किंवा घरातली कामं नव्हती. आणि हे सगळं करत असताना आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचं वढूच्या परिसरामध्ये अतिशय चांगलं भव्य दिव्य स्मारक करण्याच्या करता 265 कोटीचा आराखडा तयार केला, त्याचाही निधी मग ह्याच्यामध्ये रद्द झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या करता त्या ठिकाणी निधी दिलेला होता. काही महाराष्ट्राची परंपरा आहे, ह्या थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत. आज सगळ्यांच्या भावना, त्यांच्या एकंदरीत इतिहास जो काही त्यांनी महाराष्ट्राला दिला त्याच्याबद्दल सगळ्यांच्या एक शौर्य गाजवणारा राजा म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे त्या ठिकाणी बघतो, स्वराज्य रक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आणि अशा पद्धतीने किंवा अष्टविनायक वगैरे असे अनेक महत्वाचे निर्णय हे खरं तर थांबवायचं काहीच कारण नाही. आम्ही मध्ये त्याकरता देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, असं इतकं खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं नव्हतं, हे ताबडतोब आपण त्या ठिकाणी थांबवा. तसंच सहकारातल्या निवडणुका, सहकारातल्या तर पत्रकार मित्रांनो इतकी गंमत आहे की काही जणांचं 15 तारखेपर्यंत प्रचार झाला, 17 मतदान होतं आणि निवडणुका पुढे गेल्या. त्या आमच्या दिलीप वळसे पाटलांचा तर कारखाना आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालतो तो भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, त्याचं एकच जागेची निवडणूक होती, 4 उमेदवार होते, 3 उमेदवार निवडून द्यायचे, ती पण पुढे ढकलली. आम्ही त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही घाई गडबडीत हा निर्णय घेतलेला आहे, निवडणूक प्रक्रिया चालू असणारे संस्थांच्या निवडणुका चालू ठेवा आणि ज्या प्रक्रिया चालूच झाली नाही अशा मात्र निवडणुका तुम्हाला सप्टेंबर एंड पर्यंत पुढे ढकलायच्या असतील तर आमचं काही ना नाही. आणि त्या पद्धतीनं पुढे ढकलायला, कारण कधी कधी अशा प्रकारचे प्रसंग येतात. आता आज पण आपल्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची आज प्रेस आहे म्हणून कानावर आलेलं आहे. आता ते पण ओबीसीचा मुद्दा निघालेला असल्यामुळं, निकाली निघालेला असल्यामुळं काही भागामध्ये मात्र प्रश्न येणार आहे. साधारण नंदुरबारमध्ये येईल, गडचिरोलीमध्ये येईल, जिथं 50%पेक्षा जास्त एसटीचं आरक्षण आहे तिथं तर सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन आहे की तुम्हाला तिथं देता येणार नाही, कारण त्यांनी आरक्षणाची जी काही मर्यादा आहे ती 50%च टाकलेली आहे. जिथं 27% आहे तिथं आपल्याला 23% देता येतील, म्हणजे ते आता होईलच सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळं. आणि आमची पण तशाच पद्धतीनं मागणी आहे आणि ह्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी चाललेल्या आहेत, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायच्या होत्या. परंतु ताबडतोब अधिवेशन बोलवलं गेलं पाहिजे आणि ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर झाला पाहिजे आणि त्या अडचणीतल्या माणसाला पुन्हा ताठबाणीने जगण्याच्या करता जे काही त्यांना आर्थिक मदत पाहिजे असेल, मदत देण्याची गरज असेल, बियाणं देण्याची गरज असेल, रोपं देण्याची गरज असेल, ते पण कृषी विभागाने ताबडतोब त्या ठिकाणी केलं पाहिजे, सरकारने ताबडतोब केलं पाहिजे. तसं काही वाटत नाही, ह्यांच्या दोघांच्या हातात जास्त काही दिसतच नाही. ह्यांना दिल्लीमध्ये जाऊन तिकडनं जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत हे काही करू शकत नाही असं साधारण चित्र दिसतंय. आता
कशावर दगड ठेवला ते त्यांचं त्यांनाच माहिती. फक्त मी आज त्या विषयावर जास्त बोलत नाही कारण त्यांच्या आईंचं दुःखद निधन झालेलं आहे. मी त्याच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. मी त्याच्याबद्दल थोडे दिवस होऊ द्या किंवा सभागृहात सांगतो कुठं दगड ठेवला आणि कुठं धोंडा ठेवला. ते आता ती बातमी तुम्ही सगळ्यांनी चालवली. आमची इथं एक मीटिंग चालू असतानाच बबन दादांचा फोन आला हे ह्याच्या संदर्भामध्ये जयंत पाटील साहेबांना की काही कामाच्या संदर्भात आम्ही भेटायला आलेलो होतो. त्यांची दिल्लीत पण बबन दादांचे कारखाने आहेत, इतर पण काही महत्वाची कामं असतात. आणि अनेकदा पत्रकार मित्रांनो, मी पण उपमुख्यमंत्री होतो, मला पण सर मी तिथं मंत्रालयात असताना किंवा कुठं असताना एखाद्याचं काही खासदार देखील आता भाजपचे खासदार आहेत, भाजपचे आमदार आहेत, ते पण खूप जण भेटायला यायचे. शेवटी कुणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तर ते राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतात. त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत असताना आम्ही पण भेटायला जातो. मग आम्ही काय भेटायला गेलो म्हणजे काही झालं का काय दुसरं? तसं नाही, तो एक कामाचा भाग होता म्हणून ते भेटले होते. आता गडकरी साहेब म्हणतात त्यांच्यासारखी व्यक्ती आज ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांचं काम मंत्री म्हणून खासदारांच्या मध्ये ते खूप लोकप्रिय आहेत, त्यांचा अनुभव अनेक फार मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना येते आणि सत्ताधारी पक्षात ते असताना येते हे सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने देशातल्या जनतेने विचार करण्याचीच बाब आहे. आता ते त्याच्याबद्दल त्यांनी बोललोय आपण त्यांना विचारू ह्याला कोण जबाबदार आहे. मी तर काही बोललेलो नाही. हा 100% तातडीचे जे निर्णय असतात ना, ज्यावेळेस एकनाथराव शिंदे बाहेर गेले म्हणजे सुरतला नंतर तिथं गोहत्तीला गोव्याला, त्या काळातली एक शेवटची कॅबिनेट झाली ते बाबा निर्णय आम्ही स्थगित ठेवले. मी समजू शकतो की ते फेर आढावा त्यांना घेता येतो आणि त्यांनी तो घेतला. परंतु मागच्या काळातली मागं गेल्या वर्षी DPC मध्ये घेतलेली कामं, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेली कामं, व्हाईट बुक मध्ये आलेली कामं विधानसभेने बहुमताने मंजूर केली. बहुमताने म्हणजे एकमतानेच असतं, तिथं काही कुणी विरोध करतो भूमिका मांडतात. विधिमंडळाने जे काही गोष्टी असतात त्या सगळ्याच्या नियमाच्या अधीन राहून ह्याला मान्यता दिली होती आणि ह्या गोष्टी थांबवल्या जातात. हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये कदापि कधीही घडलेलं नव्हतं. हा मग मार्गदर्शन करणारे आता मार्गदर्शन करणारेच सांगतील ना कुणी कुठं कसं जायचंय ते. मार्गदर्शन तर करणार ना साहेबांनी आम्ही. मग 2024 मी तेच तुम्हाला सांगतो ना, मार्गदर्शन करणार एवढं तर त्यांनी सांगितलेलं आहे. मग मार्गदर्शन करताना आम्ही नेहमीच तरुणांना संधी देण्याचं काम केलेलं आहे, तरुणांना वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्याला 2024 काही अनुभवी आणि मोठ्या प्रमाणावर तरुण चेहरे देण्याचा प्रयत्न निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. ही एक प्रक्रिया प्रत्येक निवडणुकीतली असतेच. राज्यपालांची भेट घेतली तर राज्यपाल म्हणतील अजितजी त्यांनी यादी आली की मी लगेच त्यांना मंत्रिमंडळाची शपथ देतो, त्यांनी यादी देऊ देत. राज्यपाल शपथ द्यायला ते तयार होतीलच, ते कधी थांबणार नाही. तरी देखील आम्ही म्हणजे आता अधिवेशनाच्या तोंडावर तर मधी मी जाऊन विरोधी पक्षनेता झालो होतो म्हणून कर्सी म्हणून भेटायला गेलो होतो आणि मी अनेक 2.5 वर्ष पण सरकारमध्ये होतो तेव्हाही त्यांच्याकडे जायचो आणि आताही जाईल. शेवटी राज्यपाल आपल्या सगळ्या राज्याचे कोण
यह कमी आप सांगतो आमच्यामध्ये काही भूकंप त्या ठिकाणी होणार नाही। आता जे भूकंप करणाऱ्यांनी पहिल्यांदा आता राज्य ताब्यामध्ये घेतले ना ते व्यवस्थितपणे चालवा ना, ज्या समस्या आहेत त्या सोडवा ना। आता एवढं बहुमत आता एकनाथराव शिंदेंना घेऊन पण समाधान नाही झालं का? अजून भूक किती मोठी आहे ती तरी एकदा कळू द्या। सरकारमध्ये येण्यापूर्ती भूक होती ती आता भागवली धोंडा दगड डोक ह्याच्यावर ठेवून सातड्यावर कुठं ठेवला कुणाला माहिती? दगड ठेवून ते भला मोठा दगड नाही ठेवला नाही तर जीवच गेला असता, म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला। या संदर्भातला निर्णय आमच्या पक्षाचा पवार साहेब सांगतील, काँग्रेसचा सोनियाजी सांगतील आणि शिवसेनेचा उद्धवजी सांगतील। या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊनच ही महाविकास आघाडी स्थापन केलेली होती। आम्ही आमचे नेते सांगतील तसं वागू, काँग्रेस काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रमाणे वागतील, शिवसेने स्वतः उद्धवजी सांगतील तसे वागतील। कुठे विधान परिषदेमध्ये साधारण पद्धत कशी असते, ज्यांचे सर्वात जास्त विरोधी पक्षामध्ये असणाऱ्यांची सदस्य संख्या सगळ्यात जास्त त्यांचा विरोधी पक्ष नेता होतो। मागच्या वेळेस आम्ही 41 होतो आणि ते 42 होते। कोण? काँग्रेस। एकनी आम्हाला त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे आता नाही आहेत हयात, पण आबासाहेब देशमुख, पंडित पाटील आणि धैर्यशील पाटील हे आमचे सहयोगी होते नाही, आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो होतो। शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये त्यावेळेस लढलेली होती आणि आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाऊन आमची निवडणूक पूर्व आघाडी होती, तरी 44 संख्येचं पत्र मी नागपूरला दिलं ते म्हणले नाही सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि 42 त्यावेळेस त्यांनी केलं नाही। आणि मग नंतर राधाकृष्ण विखे पाटलांना केलेलं आपण पाहिलेलं आहे। वरच्या सभागृहामध्ये आमचे धनंजय मुंडे, कारण तिथं विधान परिषदेमध्ये सगळ्यात जास्त विरोधी पक्षात एमएलसी राष्ट्रवादीकडे होते, त्यावेळेस आम्ही धनंजय मुंडेजींना केलेलं होतं। अशा पद्धतीनं आता तिथं सदस्य संख्या शिवसेनेची 12 आहे, काँग्रेसची 10 आहे, राष्ट्रवादीची 10 आहे। पण कपिल पाटलांनी, बाळासाहेब पाटलांनी आणि जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे या तिघांचा पाठिंबा जर राष्ट्रवादीला मिळाला तर राष्ट्रवादीची संख्या 13 होऊ शकते। पण साधारण तुम्ही पार्लमेंटमध्ये पण बघितलं ते जेवढी संख्या विरोधी पक्ष नेता होण्याकरता तुमच्या खासदारांची लागते तिथं तेवढी नाही, म्हणून कुणाला मागच्याही 5 वर्षात दिलं नव्हतं ना आताही दिलं नव्हतं। आपल्या इथं 29 पेक्षा जास्त संख्या लागते, आम्ही तर सगळेजण मिळून 53 आणि शिवाय दोन आमचे संजय मामा शिंदे आणि देवेंद्र भुयार हे आमच्या बरोबरच आहे, असे 55 आम्ही। मी त्याबद्दल सभागृहामध्ये यादी वाचून दाखवली, सारखं तेच जुन्या कडीला उतारण्याचं कशाला काम करताय? ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती आहे, कुणी अर्थमंत्री राज्याचं असलं तरी अर्थसंकल्प सादर करतो त्याला मान्यता कॅबिनेट देते, त्याच्याबद्दल कुठल्या एकंदरीत तुमच्याकडे किती पैसे जमा होणार आहेत, किती खर्च करायचा हे जर संपूर्ण ताळमेळ त्याच्यात, आता सरकार म्हणून मुख्यमंत्रींची सही त्याच्यावर सही असते, त्याच्यावर वेगवेगळ्या विभागाचे मंत्री आम्हाला म्हणजे अर्थमंत्र्यांना येऊन भेटतात आणि त्यांना प्लॅन साईज दिलेली असते, त्याच्या काही पर्सेंटेज सामाजिक न्यायाला पैसे दिले जातात 12%, 11.1 काही टक्के आणि 9. काही टक्के पैसे आपण आदिवासीला देतो, ही वस्तुस्थिती आहे आणि त्या मंत्र्यांना तो निधी जातो। आता काय ते म्हणजे नाचताईना अंगणवाकडे ह्याच्यातला प्रकार त्या ठिकाणी झाला। दुसरं एक मला तुम्हाला सांगायचं होतं, पाठीमागच्या काळामध्ये
आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावू नका 5%, परंतु उशिरा सुचलेलं शहाणपण अशा पद्धतीने त्यांनी 5% जीएसटी कमी केलाय. पण कशावर केलाय? किरकोळ धान्य सुटे धान्य घेणाऱ्याला. आता आम्ही तिघ चौघही दुकानात एका गेलो आणि मी सुटा गहू घेतला, त्यांनी सुकी ज्वारी घेतली, त्यांनी पॅकिंग केलेलं 5 किलोचं घेतलं आणि त्यांनी पॅकिंग केलेलं 7 किलोचं घेतलं. कोण हिशोब ठेवणार आहे की पॅकिंग केलेलं आहे का सुटा आहे का काय? वास्तविक जीवनावश्यक वस्तू पॅकिंगच्या असू नाही तर कशाच्याही असू, त्याबद्दल खरं तर संपूर्ण जीएसटी काढला गेला पाहिजे. आम्ही आमच्या खासदारांना सुप्रिया सुळे, आमचे डॉक्टर अमोल कोल्हे, आमचे सुनील तटकरे आणि श्रीनिवास पाटील यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही तशा पद्धतीनं तिथं मागणी करा आणि आज तुम्ही पहा दुग्धजन्य दुधावर प्रक्रिया करून, म्हणजे चितळे असतील, वारणा असेल, अमूल असेल, गोकुळ असेल, हे सगळेजण जे बाय प्रॉडक्ट तयार करतात त्याला 5% जीएसटी लावल्यामुळे ह्या सगळ्याच्या किमती वाढल्यात, सगळ्याच्या किमती वाढल्या. म्हणजे एकीकडे इतकी महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे आणि केंद्र सरकार मात्र जे गरिबाचं मदत, म्हणजे गरिबाला मदत होणार आहे, मध्यमवर्गीयाला मदत होणार आहे, अशाच ठिकाणी मात्र जीएसटी लावतंय, हे दुर्दैव आहे. ही गरिबांची थट्टा आहे, ही गरिबांची चेष्टा आहे. ही कुठेतरी थांबवा आणि महागाई कमी करा आणि सर्वसामान्य माणसाला नीटपणे जगता येईल अशा प्रकारची परिस्थिती ही केंद्रांनी निर्माण करावी आणि तशा पद्धतीने जीएसटीवर देखील बंधन आणावं. थँक्यू थँक्यू. त्याच्या संदर्भामध्ये मी प्रफुल्लभाईंना फोन केलेला होता. प्रफुल्लभाई, जे काही कायद्याने नियमांनी करायचं असतं वकील वगैरे घेऊन त्याची संपूर्ण माहिती ते त्या ठिकाणी घेत आहेत आणि माहिती घेऊन ते सल्ला, म्हणजे टॉपच्या वकिलांचा सल्ला घेऊन त्याच्याबद्दल जी काही भूमिका घेतली गेली पाहिजे तशा पद्धतीनं भूमिका घेऊन ते तिथं आपली बाजू स्वतःची मांडणार. सर्वांचे आभार. ह्याच्यामध्ये पारदर्शकता राहण्याच्या करता आणि त्या आधार कार्डमुळे पुण्याचं कुठल्याही व्यक्तीचं जे काही माहिती आहे ती माहिती बाहेर न जाता त्याच्यातनं मार्ग निघत असेल तर तो करावा, कारण त्याच्यात बोगस प्रकार जे होतात मतदान, म्हणजे बऱ्याचदा काही बोगस मतदार नोंदवले जातात, आणखी वेगवेगळ्या प्रकारे निवडणुका ताब्यामध्ये घेतल्या जातात. ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतो त्याचं मतदान ग्रामीण भागात जिल्हा परिषदेला पण असतं आणि शहरी भागामध्ये नगरपालिका किंवा महानगरपालिकेला पण असतं. तोच मतदार ज्याला नुसतं मतदान करायचं, जो निवडणुकीला उभं राहतो तो असं करत नाही, कारण त्याला डबल ठिकाणी नाव आलं तर त्याला फॉर्म बाद होतो. त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडतात. आधार कार्डशी लिंकअप केलं आणि आधार कार्डशी लिंकअप करत असताना सुरक्षिततेचा सगळा विचार केला, त्याच्या गुप्ततेचा सगळा विचार केला तर तसं करायला काही हरकत नाही. आता बाद एक.